नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबईतील पवई येथे शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिगारा असल्याचे दिसून आले. पवई वॉर्ड क्रमांक 122 गौतम नगर येथील हे दृश्य असून कचरा न उचलल्यानं स्थानिकांना तसेच लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होतोय. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून जवळपास फक्त 200 मीटर अंतरावर ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल आहे आणि शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी मुलांची पायवाटही इथूनच आहे, त्यामुळे शारकरी मुलांना याचा नाहक त्रास होतोय. दरम्यान मुंबईत डेंग्यूच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळं मुंबई महानगरपालिकेनं हा कचऱ्याचा ढिगारा उचलून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी येथील स्थानिक करत आहेत. दरम्यान बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आकाश पगार यांनी, पाहूया. नमस्कार, मी आकाश पगार, इंडिया 24 तास मध्ये आपले स्वागत. आपण पवई मधील वार्ड क्रमांक 122 गौतम नगर या परिसरात उभे आहोत. आपण बघू शकतो आपल्या मागे कशा प्रकारे कचऱ्याचा ढीग लागलेला आहे. आपण येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. तुम्ही महानगरपालिकेत कसं कळवलं? पत्र वगैरे दिलेलं का? काहीच नाही, आम्ही कसं खाली असतो तिथे जाऊन सांगतो. पण ते लोक गाडी येत नाही इकडं, गाडी येतच नाही. गाडी तर येतच नाही. किती दिवसानंतर गाडी येते इथे? पहिला 3 दिवसाने यायची, आता ते पण बंद झाली ना. आता बंद झाली, आता गाडी येत नाही. किती दिवसापासून आता त्याचा ढीग पडलेला आहे? 2 महिने होता. 2 महिने होते. कधी पासून कचऱ्याची कम्प्लीट केली महानगरपालिकेला? 1 महिन्यापासून. काय त्रास होतोय कचऱ्याचा तुम्हाला? 1 महिन्यापासून, 1 महिन्यापेक्षा जास्त पिरियड झालाय या कचऱ्यापासून अति त्रास आहे. ओके. आधीच रस्ता अरुंद असल्यामुळं आता जो रस्ता पण पॅक झाला आहे, कचरा बघू शकतो. त्या कचऱ्यामुळं रस्ता अरुंद झाला, आधीच छोटा आहे रस्ता, त्याच्यामध्ये एवढा कचरा पडल्यामुळं जास्त दुर्गंधीचा त्रास आहे. तुमच्या इथे कोरोना काय याची साथ आहे का? मलेरिया, डेंग्यू? हो आहे ना. ओके. शाळेतल्या मुलांना देखील त्रास होतो. आपण बघू शकतो नागरिक कशा प्रकारे गौतम नगर येथील नागरिक संतप्त झालेला आहे कचऱ्यामुळे. येथील शाळेकरी मुलांना देखील त्रास होत आहे. कॅमेरामॅन राहुलचं, आकाश पगारे, इंडिया 24 तास.